नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे मायजीवी नोकरीमध्ये स्वागत आहे। आरोग्य विभाग अकोला, सरकारी नोकरी, पात्रता 10वी ते पदवी, तर ही ॲड काय आहे तर ती आपण सविस्तरपणे बघूया। कार्यालय उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ अकोला। राष्ट्रीय आरोग्य अभियान विभागीय कार्यक्रम व्यवस्थापन कक्ष। राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अकोला परिमंडळांतर्गत कोविड या साथी रोगाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने रिक्त पदाची पदभरती प्रक्रिया खालील तक्त्यामध्ये दर्शवल्याप्रमाणे निवड तात्पुरत्या स्वरूपात पद्धतीने मानधन तत्वावर ईमेलवर खालील पदासाठी पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे। पदाचे नाव, आवश्यक शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, एकत्रित मानधन, मानसिक व ईमेल ID। तर ही ॲड तुम्ही बघू शकता। अटी व शर्ती: एक, इच्छुक उमेदवारांनी दिनांक 16/4/2020 ते 18/4/20 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या कार्यालयाच्या उपयुक्त नमूद ईमेलवरच अर्ज सादर करावा। अर्जासोबत वयाचा पुरावा, पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय निमशासकीय संस्थेमध्ये काम केलेले अनुभव प्रमाणपत्र, निवासी पुरावा, उमेदवारांचा सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटोसह सोबत जोडलेली अर्जाच्या नमुन्यासह एकच PDF फाईलमध्ये ईमेलवर सादर करावा। ईमेलद्वारे अर्ज सादर करताना ईमेल या विषयामध्ये ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ याचा स्पष्ट उल्लेख करावा। तसेच एका अर्जदाराची संपूर्ण माहिती एकाच ईमेलद्वारे ईमेल केल्यास संबंधित उमेदवाराचा अवैध करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी। वरील सर्व पदे तात्पुरती स्वरूपाची व एकत्रित मानधनाची असून त्याचा कालावधी हा कोविड साथी रोगाच्या व्यवस्थापनाकरिता तात्पुरता कालावधीत भरण्यात येणार आहे, अथवा त्याआधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील। वरील नमूद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निवळ कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत। सदर पदावर शासकीय सेवाप्रमाणे असलेली नियम व अटी शर्ती याबाबतचा एक हक्क व दावा राहणार नाही। तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत। अर्जदार हा संबंधित पदासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा। अर्जाचा नमुना हा जाहिरातीसोबत प्रसिद्ध करण्यात आलेला असून सदरी नमुन्याप्रमाणे अर्ज नसल्यास उमेदवाराचा अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही। तसेच उमेदवारांचा अर्ज अपूर्व व अर्धवट भरलेला असल्याने नाकारला गेल्यास सर्व जबाबदारी उमेदवाराची राहील। याबाबत उमेदवारांना तक्रार करता येणार नाही। दिनांक 24/4/2020 रोजी या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल याच्यासुद्धा उमेदवारांची नोंद घ्यावी। उपयुक्त निवड झालेल्या उमेदवारास रुपये 100 च्या बांडवर करारनामा सादर करणे बंधनकारक राहील। तसेच शासनामार्फत यापूर्वी निर्गमित केलेल्या सूचना व शासन निर्णय लागू राहतील याची नोंद उमेदवारांनी घ्यावी। निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश मिळाल्यापासून 24 तासाच्या आतमध्ये नियुक्तीचे ठिकाणी रुजू होणे बंधनकारक राहील। अन्यथा त्यांचे आदेश संपुष्टात आणून पुढील उमेदवारांस नियुक्ती देण्यात येईल। तर तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्याद्वारे तुम्हाला अधिक माहिती मिळू शकेल। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। असेच पुढचे अपडेट्स बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। धन्यवाद।